हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल ऐश्वर्या आली. लहान मुलांना कोणत्या गोष्टीची आवड असते हे त्यांच्या स्कूल डेजमध्येच कळून येते. मग ते खेळ असो वा कला, अशाच काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी गणपती निमित्त आयोजित एका वर्कशॉपमध्ये आज आपण भेट द्यायला आलेलो. मला तुम्ही सांगा ना की तुम्ही हे काम जे वर्कशॉप जे सुरुवात केली आहे याची सुरुवात कधीपासून केली आहे, कोणाच्या माध्यमाने करताय आणि हे वर्कशॉप कसं चालू आहे? आम्ही गेले 3 वर्ष हे वर्कशॉप करतो आहे, 3rd वर्ष आहे आमचं. आणि शिवगजर प्रतिष्ठान हे ढोल ताशा प्रतिष्ठान आहे, पण फक्त ढोल ताशा प्रतिष्ठान नाही आहे तर आम्ही त्या माध्यमातून आम्ही सोशल वर्क पण करतो. मृणाल मॅडम आणि त्यांच्या टीमच्या मदतीने आणि आमची समता नगर रहिवासी शिक्षण संस्थेच्या समता विद्या मंदिर इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी आम्ही एक छोटासा उपक्रम आज इथे सुरू केला आहे. उद्देश हाच आहे की आता गणपती सण सुरू होतो आहे आणि गणपती सणामध्ये सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती वापरल्या जातात आणि मास्टरला पॅरिसच्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही. नंतर बरेच व्हिडिओज येतात त्या मूर्तींचे हात तुटले आहेत आणि ते एन्व्हायरमेंटसाठी योग्य नाही. पण मातीच्या मूर्तीचं जे वजन आहे आणि जो फील आहे, म्हणजे गणपतीचे पारंपरिक मूर्ती हे जे आहे ते मातीच्या मूर्तीमध्ये आहे. शिवाय या कलेतून मुलांना इतरही हाताला वळण लागणं किंवा सुबकता येणं असं आणि भविष्यातही ते त्यांचं प्रोफेशन म्हणूनही याच्यात ते पुढे जाऊ शकतात. मला या वर्कशॉपमध्ये काहीतरी नवीन शिकायला भेटलं, म्हणजे एक टाईपचा एक्सपिरियन्स भेटला की कशी गणपती बनवतात. हे आम्ही हातचे बनाय की क्लेच्या एकोकांनी गणपती कसे बनवाय. पण शाडूचीच माती यूज करायला पाहिजे गणपती बनवायला, दुसऱ्यांना हार्म पोहोचवायला पाहिजे. आणि आजचा प्रोग्राम मला खूप आवडला. मृणाल, मला सांग की तुम्ही बऱ्याच वर्षापासून काम करत आहात, सो तू मुलांना जेव्हा मूर्ती बनवायला शिकवते तुझा हा एक्सपिरियन्स मला प्लीज शेअर कर. एक्सपिरियन्स नक्कीच मुलांबरोबर काम करण्याचा चांगला असतो, कारण त्यांच्याकडे मी म्हणते की जास्त कल्पकता असते. आम्ही इन्स्ट्रक्शन देताना त्यांना बेसिक इन्स्ट्रक्शन देतो, पण त्यानंतर ते पूर्णपणे त्यांची कल्पकता वापरून त्यांची विचारशक्ती वापरून गणपती बनवतात. आणि बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की मला काहीतरी शिकायला मिळतं, कारण मी काही म्हणजे म्हणतात ना प्रोफेशनल नाहीये या कामात. शिकवण्याचं काम करते कारण हा कुठेतरी ह्या मागे एक चांगला उद्देश आहे, त्या उद्देशाखातर आम्ही काम करतो. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारं आणि निसर्गाशी आपलं असलेलं नातं अधोरेखित करणारं आज हे आपण हे वर्कशॉप पाहिलेलं आहे. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब टू ऐश्वर्या आली.